नमस्कार, मी स्नेहल। स्नेहल्स रसोईमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे सांडगे। तर खूप मस्त होतात हे उपवासाचे सांडगे, दिसायलाही खूप सुंदर दिसतात। ज्याप्रमाणे सुंदर दिसतात तशी त्याची टेस्टही असते, खूप छान लागतात। उपवासासाठी वेगळे काहीतरी म्हणून बनवून घ्यायचे, खूप मस्त होतात सांडगे। तर सांडगे बनवण्यासाठी आपण एक वाटी शाबू भिजत घातलेला रात्री, जसं आपण खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवून घ्यायचा आहे। तर दाबून पाहूया, चांगला भिजला गेलेला आहे शाबू। तर इथे दोन बटाटे घेतलेले आहेत, तर हे बटाटे कच्चे आहेत, त्याची साल काढून घेऊयात। आपले बटाटे छोटे असल्यामुळे आपण दोन घेतलेले आहेत, मोठा असेल तर एकच घ्यायचा। तर दोन्ही बटाट्याची साल काढून झालेले, आपण बटाटा खिसून घ्यायचा। खिसायसाठी मोठी खिसणी घ्यायची, जी आपली रेग्युलरची छोटी खिसणी असते ती घ्यायची नाही, त्याच्यामुळे खीस एकदम बारीक पडतो। आपल्याला खीस मोठा हवा आहे, एकदम जाडा जाडा खीस पाहिजे, त्याच्यासाठी मोठ्या खिसणीचा वापर करायचा। हा खिसून घातलेला बटाटा सांडग्यामध्ये खूप छान दिसतो, मस्त असे सांडगे होतात ह्या बटाट्या खिसलेल्या बटाट्यामुळे। तर बटाट्याचा खीस तयार झालेला आहे, आपण आता दोन तीन पाण्याने धुवून घेऊया। जे पांढरे पाणी निघते ते पूर्ण काढून घ्यायचं आहे, एकदम स्वच्छ खीस धुवून घ्यायचा। तर खीस आता धुवून झालेला आहे, मस्त असा जाड जाड खीस तयार झालेला आहे, आपण आता तो शिजवून घेऊया। त्यासाठी इथे दोन ग्लास पाणी ठेवलेले आहे गरम व्हायला। तर पाणी गरम झालेले आहे, आपण आता याच्यामध्ये खीस टाकून घेऊया, सर्व खीस टाकूयात। खीस शिजवताना आपल्याला पूर्ण खीस शिजू द्यायचा नाही, एक 80% खीस शिजवून घ्यायचं आहे। जास्ती जर खीस शिजवला तर काय होतो, एकमेकाला चिटकून बसतो, चिकट बनतो खीस। जेव्हा आपण खीस बनवत असतो उपवासासाठी तेव्हाही असेच करायचे, जास्ती शिजवून घ्यायचा नाही खीस, एक 80% शिजवून घ्यायचा। तर खीस लगेच तुटला गेलेला आहे बोटाने, आपला खीस शिजलेला आहे। तर आपण आता तो पाण्यातून काढून घेऊया। जर पाण्यात ठेवला तर काय होते, गरम पाण्यामुळे ओव्हरकुक होतो। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला जास्त शिजलेला खीस नको आहे। तर इथे आपण उकडलेले बटाटे घेतले दोन, सुरुवातीला आपण दोन कच्चे बटाटे घेतलेले होते आणि इथे आता दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तर मोठे असतील तर आपण एकच बटाटा घ्यायचा, बटाट्याची साल काढून घ्यायचा आहे आपल्याला। उकडलेल्या बटाट्यामुळे काय होते, शाबूला बाइंडिंग मिळते, सांडगे घालता येतात व्यवस्थित। तर हाही बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे, हाताने स्मॅश केला तरीही चालेल, पण हाताने स्मॅश केल्यावर काय होते, एवढा व्यवस्थित होत नाही, मोठे मोठे तुकडे राहतात काही, त्याच्यामुळे काय करायचे, खिसणीने खिसून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित एकसारखा बारीक होतो। तर दोन्ही बटाटे आपण खिसून घेतलेले आहेत। याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण टाकूया, एक चमचा आपण हिरव्या मिरचीचे वाटण टाकलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता, जसे तिखट हवे असेल तसे घालायचे। सेंदव मीठ टाकूया चवीनुसार, सेंदव मीठ टाकलेले आहे कारण ते आपण उपवासासाठी वापरतो। तर हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल। आता जो बटाट्याचा खीस घेतलेला होता शिजवून तो टाकूयात, सर्व खीस टाकून घ्यायचा आहे। आता हाही याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। बटाट्याचा खीस टाकल्यानंतर एकदम अलगद हाताने मिक्स करून घ्यायचे, कारण काय होते, खीस तुटला जातो आणि आपल्याला अख्खा अख्खा खीस हवा आहे, कारण तो सांडग्यामध्ये तळल्यानंतर खूप उठून दिसतो, तसेच त्याच्यामुळे टेस्टही बदलते सांडग्याची। तर इथे आपले हे पीठ तयार झालेले, आपण आता सांडगे घालूयात। तर सांडगे घालत असताना असा खीस मध्ये येतो, त्याच्यामुळे खूप मस्त असे सांडगे तयार होतात। खिसामुळे काय होते, सांडगे व्यवस्थित घालता येत नाहीत, व्यवस्थित त्याला आकार देता येत नाहीत। असेच आपण जसे येतील त्या शेपमध्ये सांडगे घालून घ्यायचे, थोडे मोठे मोठेच घालूयात।
तुम्ही जर लाल तिखटाचा वापर केला तरीही छान होतात सांडगे, त्याचा कलरही येतो. पण इथे आपण हिरवी मिरची घातलेली, खूप कमी साहित्यात बनतात हे सांडगे, खूप असे जास्ती साहित्य लागत नाहीत. सांडगे तोडायला थोडासा उशीर लागतो कारण जो आपण खेस घातलेला आहे तो मध्ये मध्ये येतो. तर सर्व सांडगे आपण असे घालून घेऊयात. सांडगे घालून झाल्यानंतर काय करायचं आहे, कडक उन्हामध्ये 2-3 दिवस सुकवून घ्यायचे आहेत, चांगले सुकवू द्यायचे म्हणजे ते वर्षभर टिकतात. इथे आपण तेलाचाही वापर केलेला नाही त्याच्यामुळे वास येत नाही तेलाचा. काय होते, वाळवणाच्या रेसिपीला तेल वापरले तर वाळवण जुने झाल्यानंतर त्याला वास येतो. तर हे सांडगे तोडून झालेले आहेत आपले, आता आपण सुकवायला ठेवूयात. 3 दिवस ते उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत, मस्त होतात. तर इथे सांडगे आपले सुकले गेलेले आहेत, मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत, मस्त सांडगा तयार झालेला आहे. तर सांडगे तयार झालेले आहेत, आपण आता तळून पाहूयात. तळल्यानंतर एकदम डबल होतात, खूप चांगला फुलला जातात सांडगे. शाबू चांगला भिजला गेल्यामुळे काय होते, एकदम शाबू डबल डबल होतो आणि खीस ही खूप सुंदर दिसत आहे सांडग्याच्यामध्ये. खिसामुळे खूप मस्त टेस्ट येते. तर सांडगे आपण असे तळून घ्यायचे, खूप छान लागतात. आणि उपवासासाठी आपण जे नेहमीचे तळण तळतो त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून सांडगे तळायचे, खूप मस्त लागतात. जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.